झोपण्याची तयारी. कॅसेट्स कोणाच्या आहेत या? हरीश काका. एवढ्या जुन्या? हा, त्यांना आवडतेत ना जुने गाणे. आणि काय ते एकटेच राहते तर मग अशी गाणी ऐकून वेळ काढते. छान आहे पण त्यांची आवड. फक्त काकांना नाही बरं का, मला पण आवडतात जुनी गाणी. जेव्हा काका असे ऐकत बसतात ना एकट्यात, तेव्हा मी येतो त्यांच्याजवळ बसतो, गाणी ऐकतो. मला पण आवडतात गाणी ऐकायला, पण गाण्यांपेक्षा जास्त मला गझल आवडते. आणि ती जगजीत सिंग यांची असेल तर विचारायलाच नको. वा, बघू कॅसेट. मी फेकतो कॅसेट. का? PhD चा अभ्यास करायचा आहे ना तुम्हाला, की दिवसभर गाणे ऐकायचे? अहो, मी मजाक करू राहिलो. आज आपण एक काम करू, आज आपण तुमच्या आवडीच्या गझल ऐकू. आणि मग काय म्हणायचं या सगळ्याला? गझल कार्यक्रम, गझल संध्याकाळ, गझल रजनी, श्यामे गझल, गझले मोप. पण मला गाण्यांपेक्षा गझलच जास्त आवडते. हो, म्हणजे गाण्याचं फक्त म्युझिक लक्षात राहते ना, गझलचं तसं नाहीये. गझलचे शब्द पण लक्षात राहते. वा, म्हणजे वा, काय बोलल्या तुम्ही. जगजीत सिंह. खत लिखने में वक्त तो लगता है, प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है, नए परिंदों को आपल्याला पण आपलं प्रेम कळायला, ते व्यक्त व्हायला असा वक्त लागला ना. का बरं एवढा वेळ लागला असेल आपल्याला? नए परिंदों को उड़ने में वक्त तो लगता है. एक बोलायचं होतं. बोला ना. की बोलू?
मला अनुष्का आवडायची. आवडायची म्हणजे माझं आकर्षण होतं, पण याची जाणीव मला अनुष्काने करून दिली. पण माझं प्रेम तुमच्यावर आहे याची पण जाणीव मला अनुष्काने करून दिली. हे सांगितलं तुम्ही या आधी, पण आता परत नाही ते गाणं ऐकलं ना तर सगळं आठवलं अचानक. जिस्म की बात नहीं है उनके दिल तक जाना था, लंबी दूरी तय करने में वक्त तो लगता है. मी करतो. नाही मी खाली झोपतो, तुम्ही वर झोपा प्लीज. नाही नको नको, तुम्ही इथं वरती झोपा कॉटवर, मी झोपेन खाली. मी खाली झोपतो, तुम्ही झोपा वर. नाही मला तसं बरोबर वाटत, मी असं इथे वरती झोपणार आणि तुम्ही असं खाली. कोणत्या पुस्तकात लिहिलंय असं? हे बघा, स्त्रिया सगळ्यात जास्त काम करतात म्हणून त्यांना जास्त शांत झोपेची आवश्यकता असते. तुम्हाला उद्या उठून PhD चा अभ्यास करायचा आहे ना, म्हणून तुम्हाला शांत झोप आवश्यक आहे. म्हणून तुम्ही वर झोपणार आहे आणि मी खाली झोपणार आहे. ठरलं?
अहो 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 ऐकताय ना अहो, वाजले बघा किती उशीर हो राहिलाय. कॉलेजला जायचं असेल ना. अहो अहो उठताय ना तुम्ही. उशीर हो राहिलाय. 5 मिनिट. 5 मिनिटात मी एकदा झोपलो तर पटकन उठत नाही. पण या जर मला झोपेतून अशाच उठवणार असतील ना तर मी रोज झोपेचं सोंग घ्यायला तयार आहे. काय पाहिजे वहिनी? हे आंघोळीला जायचं आहे. इकडे टॉयलेट आहे, इकडे बाथरूम आहे. हा पण मी अगं नको टेन्शन घेऊ. अर्धा तास कुणीच येणार नाही इकडे. जातो आंघोळ करून घे. नाही म्हणजे कुणी आलं तर दाराला कडी यातून लावून घे. अहो नाही तसं नाही. पण कुणी आलं आणि काही बोललं तर अगं सगळ्यांच्या आंघोळी झाल्यात, कुणीच नाही राहिले. जातो आंघोळ करून घे. थँक्यू. सुप्रभात. सुप्रभात. जायचं नाही. नाही खोट का बोलून राहील? जातो आतमध्ये. तू तुझं घे आवरून, मी नंतर करेन. मला पेपर वाचायचाय. चहा तयार. अरे संसार संसार जसा चहा स्टोवर. आयुष्यात पहिल्यांदा चहा बनवला तो पण यांच्यासाठी. या कुठं गेल्या पण सांगून तरी जायचं सकाळी.
चव घेऊन पाहतो. नाही नको, असा उष्टा चहा देणं बरं नाही, पाप लागल ना. याच्यात तपासतो. ह्याला चांगला आहे, जमलाय चहा. आणि या कुठं गेला, किती वेळ लागणार आहे यार अजून. आता याईपर्यंत चहा गार होणार, मग चहा गार झाला की ते माझ्यावर गरम होणार. त्याला संसार अवघड आहे. उष्ण कटिबद्ध पट्ट्यातील समशीतोष्ण. उष्ण कटि उष्ण कट कटिंग उष्ण कट कटिंग कटिंग चहा उष्ण झाला आहे. गार झाला तर मी करतो गरम. औ नाही थांबा, मी करते गरम. नाही मी करतो गरम, त्यात काय एवढं. मी करतो गरम. हे बघा अजूनही गरमच आहे चहा, मी घेते असा राहू द्या. तुम्हाला तुम्ही घ्या, मी घेतो नंतर. एकच कप आहे ना. अहो मग तुम्ही घ्या चहा, थोडासा ठेवा माझ्यासाठी बस. हो उष्टा हो घ्या, तुम्ही बसून घ्या. ते गार झाला तर परत मग स्टो आडवा करा, स्कूटर बनवा, ते चालवा. बसा. अहो तुम्ही बसा ना. तुम्ही चहा घ्या. छान झालं. थँक यू बरं का. मी घरी जेव्हा अभ्यासासाठी लवकर उठायचे ना सकाळी, तेव्हा आई पण मला असेच गरम गरम चहा करून द्यायची. काय झालं? आईची आठवण आली.